नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय ढोक। आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र। या विषयातील विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो भाग 1 आपण या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। चला तर मग आपण या प्रकरणाला सुरुवात करूया। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर इतिहास म्हणजे काय असतो, इतिहासाची संकल्पना काय असते, तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करून घेणे म्हणजे गतकाळात भूतकाळात ज्या काही सत्य घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटना क्रमशः लावणे, त्याची संगती लावणे आणि त्याचं आकलन करून घेणे या उद्देशाने विद्यार्थी मित्रांनो या इतिहासाचं संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो। आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते। म्हणजे इतिहास आज जर एखाद्या घटनेवर कोणी लिहिला असेल तर पुन्हा नवीन इतिहासकार सुद्धा त्या घटनेच्या संदर्भातला इतिहास विद्यार्थी मित्रांनो त्याला उपलब्ध असलेल्या दस्तऐवजांच्या आधारावर किंवा पुराव्यांच्या आधारावर तो इतिहासकार सुद्धा हा इतिहास लिहू शकतो। आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हटलं आहे ते म्हणजे ही इतिहास लिखाणाची ही जी पद्धती आहे म्हणजे अभ्यास करण्याची ही जी पद्धती आहे ती अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे ही कुठेही खंडित होत नाही। आता या इतिहासामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं तर आपण जे या ठिकाणी बघा तुम्हाला विज्ञानाची लॅब दिसत असेल, तर वैज्ञानिक ज्ञान शाखांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रायोगिक पद्धती आणि निरीक्षण पद्धतीच्या निरीक्षण पद्धती यांचा अवलंब विद्यार्थी मित्रांनो विज्ञान या विषयामध्ये केला जात असतो। आणि या प्रयोगशाळांच्या माध्यमातून मग त्या प्रयोगांची किंवा त्या वाक्याची किंवा त्या स्टेटमेंटची पुन्हा पुन्हा पडताळणी घेतल्या जात असते। आणि मग पडताळणी घेऊन पुन्हा ते जे स्टेटमेंट आहे हे सत्य आहे किंवा असत्य आहे या आपल्याला या प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून किंवा विद्यार्थी मित्रांनो निरीक्षणाच्या पद्धतीने आपल्याला ती पडताळून बघता येते। आणि त्यामुळं मग विज्ञानात काय होते की विज्ञान हे प्रायोगिक पद्धतीने किंवा निरीक्षण पद्धतीने पडताळून बघता येते। त्यामुळं विज्ञान विद्यार्थी मित्रांनो सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम असा एक मानला जातो। आणि हा नियम जो विज्ञान मांडत असतो विद्यार्थी मित्रांनो याला पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे सुद्धा शक्य असते, ते म्हणजे या प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून किंवा निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून। परंतु इतिहास संशोधनामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर अशा प्रकारची पद्धती आपण इतिहास संशोधनाच्या पद्धतीमध्ये वापरू शकत नाही। त्याचं कारण असं की इतिहासामध्ये घडलेल्या या घटना असतात ज्या भूतकाळात घडलेल्या असतात त्या प्रायोगिक पद्धतीने आपल्याला सिद्ध करता येणार नाही किंवा त्या दृष्टीने तसा प्रयोग करता येणार नाही। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर निरीक्षण पद्धतीचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकत नाही, कारण या इतिहासातील घडलेल्या ज्या घटना असतात या घटना या पूर्वी घडून गेलेल्या असतात आणि त्यांचं निरीक्षण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपस्थित नसतो। आणि म्हणून इतिहास हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक असा एक नियम मांडू शकत नाही ज्या पद्धतीने विज्ञान हा नियम मांडू शकतो। आता हा इतिहास लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला राजमुद्रा दिसत होते, हा इतिहास लिहित असताना ते जे इतिहासाचे जे अस्सल दस्तऐवज आहेत किंवा कागदपत्र आहेत हे लिहित असताना ज्या भाषेचा किंवा ज्या लिपीचा अभ्यास लिपी ते लिहिल्या गेलं असतं तर या संदर्भातलं ज्ञान असणारा एखादा तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी भासत असते, कारण प्रत्येक इतिहासकाराला प्रत्येकच लिपीचं आणि प्रत्येकच भाषेचं ज्ञान असेल हे आपण सांगू शकत नाही। आणि म्हणून त्या दस्तऐवजामध्ये जी लिपी किंवा जी भाषा वापरली गेलेली आहे त्या लिपीचा आणि भाषेचा जाणकार किंवा तज्ज्ञ असण्याच्या ठिकाणी गरज आपल्याला भासत असते। यामध्ये जर विद्यार्थी मित्रांना आपण पाहिलं तर अक्षरवटिका शास्त्र आहे म्हणजे अक्षराचं वळण, त्याचबरोबर लेखकाची भाषाशैली कशा पद्धतीची आहे आणि वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार कोण्या पद्धतीचा आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ती अधिकारदर्शक मुद्रा आहे का या सर्व गोष्टींची शहानिशा सुद्धा आपल्याला करावी लागत असते। मग हे जे इतिहासाचे जाणकार असतात किंवा जे तज्ज्ञ मंडळी असतात हे आपल्याला मदत करत असतात की ते दस्तऐवज अस्सल आहे की नाही, ते खरे आहेत की खोटे आहेत हे ठरवण्यास विद्यार्थी मित्रांनो हे तज्ज्ञ जाणकार मंडळी आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असते। आपल्याला बघायचे आम्ही इतिहास संशोधन पद्धती इतिहास लेखन करत असताना इतिहासाची मांडणी कशा पद्धतीने केली जावी त्यामध्ये पहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की उपलब्ध ऐतिहासिक माहितीच्या संदर्भात तपासणे, म्हणजे आपल्याकडे जी उपलब्ध माहिती आहे ऐतिहासिक माहिती आहे
या माहितीचे संदर्भात आपण करावे लागतील. आणि दुसरा मुद्दा आहे महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक माहितीचं संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप अधोरेखित करणे आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे तिसरा मुद्दा एक आपला की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीची स्थळ कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचं आकलन करून घेणे. चौथा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, म्हणजे ऐतिहासिक जे संदर्भ आहे या संदर्भासोबत निगडीत योग्य असे प्रश्न त्याला विचारले गेले पाहिजेत. संभाव्य परिकल्पना सुद्धा मांडाव्या लागतात आणि इतिहासाच्या साधनांचं चिकित्सक संशोधन करणे ही आहे विद्यार्थी मित्रांनो इतिहासाच्या मांडणीची पद्धती. इतिहास संशोधन करत असताना या इतिहासाच्या संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी असतात. या ज्ञानशाखांमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर आपण पाहिलं तर पुरातत्व असेल, अभिलेखागार असेल, हस्तलिखितांचा अभ्यास असेल, पुराभिलेख असतील, अक्षरवटिका शास्त्र असेल, भाषा रचना शास्त्र असेल, नानक शास्त्र असेल आणि वंशावळीचा अभ्यास असेल. या ज्या ज्ञानशाखा आहेत या ज्ञानशाखा विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचं संशोधन करत असताना आपल्याला अगदी मदत करत असतात आणि यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने आपण इतिहासाचं लेखन हे उत्कृष्ट दर्जाचं करू शकतो. आता जर पाहणार विद्यार्थी मित्रांनो तर इतिहास लेखनाची परंपरा इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत या घटनांची मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन असं म्हटलं जात असते विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा प्रकारचं जे इतिहासाचं चिकित्सापूर्वक मांडणी करणारा व्यक्ती असतो त्या व्यक्तीला इतिहासाचा या मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटल्या जाते. आता भूतकाळात ज्या काही घटना घडून गेलेल्या असतात या प्रत्येक घटनेची नोंद असणे आणि त्याचं ज्ञान असणं ही इतिहासकाराला भूतकाळात घडून गेलेल्या ज्या काही घटना असेल या घटनांची नोंद आणि त्याचं ज्ञान असणे इतिहासकाराला असणे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी शक्य नसते. मग इतिहासकार काय करू शकतो की इतिहासाला कोणती घटना म्हणजे कुठला इतिहास हा वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे हे प्रथमता ठरवायचं असते आणि त्यावर इतिहासकार हा त्या घटनेची निवड करत असतो का ज्या घटनेवर त्याला इतिहास लिहायचा असतो आणि मग कुठली माहिती कुठला इतिहास जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे यावर त्याच्या विषयाची निवड अवलंबून असते. आणि मग इतिहासकारानं ज्या घटनेचा निवड केल्यानंतर त्याची मांडणी करत असताना इतिहासकाराने अवलंबलेली जी वैचारिक दृष्टिकोन आहे किंवा त्याची लेखनाची शैली कशा पद्धतीची आहे हे जनतेपर्यंत तो इतिहास गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचा दृष्टिकोन आणि त्याची लेखनाची शैली निश्चित होत असते. आता आपण जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास लेखन करण्याची अशा पद्धतीची परंपराच नव्हती, म्हणजे लिहून ठेवलेला इतिहास आपल्याला दिसतच नव्हता. प्राचीन याच्यात जर आपण पाहिलं तर म्हणजे प्राचीन संस्कृतीमध्ये त्या लोकांना मग याच्यावरून असं सिद्ध होते का की त्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा, पूर्वजांच्या पराक्रमांचा, पूर्वजांच्या शौर्याचा त्यांना अभिमान नव्हता किंवा त्यांच्या कार्याचा अभिमान नव्हता किंवा त्यांना आपल्या पूर्वजांची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं यावरून सिद्ध होत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्या कालखंडामध्ये लेखन पद्धती अस्तित्वात नसल्या कारणानं मग एक पिढी दुसऱ्या पिढीला, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला मौखिक पद्धतीनं आपल्या पूर्वजांचा हा पराक्रम सांगत होती. आपल्या पूर्वजांचं हे शौर्य, त्यांचा पराक्रम हा सांगत असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत हा इतिहास अशा पद्धतीनं पोहोचवला जात असते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मग गुहाचित्रांद्वारे या ज्या आठवणी होत्या या आठवणींचं जतन करून ठेवलं जात असते. विविध कथा, कहाण्या, गीतं आणि पोवाड्यांचं गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या असं आपल्याला दिसून येते. आणि आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनाच्या स्वरूपाने आज उपयोग केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघायचं आहे म्हणजे आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीचं आहे. आधुनिक इतिहास लेखनाची विद्यार्थी मित्रांनो चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्यापैकी सर्वात पहिला मुद्दा आहे ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे ही जी पद्धत आहे आधुनिक इतिहास लेखन ही पद्धती अगदी शास्त्रशुद्ध आहे कारण प्रश्नांच्या स्वरूप म्हणजे या पद्धतीची सुरुवातच प्रश्नांपासून केली जाते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजे मानव हा त्याचा केंद्रबिंदू असतो, मानवाला केंद्रबिंदू मानूनच हे प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात.
इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विद्यार्थी मित्रांनो जर पाहिलं तर विश्वासार्ह पुराणांचा आधार असतो. म्हणजे हे जे प्रश्न विचारले जातात याला विश्वासार्ह पुरावे असतात, त्याची जी उत्तरं मिळत असतात त्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत असते. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात विद्यार्थी मित्रांनो घेतला जातो. आणि या सर्व वैशिष्ट्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हिरोडोटस दिसत होती. हिरोडोटस त्यांना इतिहासाचा जनक म्हटलेला आहे, म्हणजे फादर ऑफ हिस्ट्री असं हिरोडोटसचं वर्णन विद्यार्थी मित्रांनो केलं जाते. हे जे सर्व वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी आता बघितलेली आहेत आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये, या संपूर्ण वैशिष्ट्यांचा अंतर्भाव जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिला तर तो हिरोडोटसच्या लिखाणामधून आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून असं म्हटलं जाते की आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची जी बीज आहे ती बीज प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आढळून येतात असं मानलं जाते. कारण हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे आणि इसवीसन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्टरीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी विद्यार्थी मित्रांनो वापरला आहे. आणि याच आधारावर हिरोडोटस यांना इतिहासाचा जनक किंवा फादर ऑफ हिस्ट्री असं सुद्धा संबोधल्या जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या प्रकरणाचा पहिला भाग या ठिकाणी संपला आहे. हा निश्चित तुम्हाला समजला असेल असं मी या ठिकाणावरून गृहित धरतो. या ठिकाणी मी थांबतो, आपली रजा घेतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो. यानंतर पुन्हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.